महाराष्ट्र सरकार ने पीक विमा वाटपाचा निर्णय घेतला असून 25% अग्रिम पीक विमा 24 जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। त्या संदर्भातली माहिती पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली, ती पूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू। पण दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी गोड जावी या अनुषंगाने हा 25% पीक विमा दिला जाईल आणि त्यानंतर उर्वरित जी काही 75% विमा आहे तो सुद्धा लवकरच दिला जाईल असं मुंडे म्हणाले। जवळजवळ 1,70,00,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा 1 रुपयाच्या योजनेचा लाभ घेतला। आज सांगायला या ठिकाणी या महायुती सरकार मधला कृषी मंत्री या नात्याने आनंद होतोय की दिवाळीपूर्वी या राज्यातील 16 जिल्ह्यातील 35,08,000 शेतकऱ्यांसाठी मिड ॲडव्हर्सिटी सर्वे मध्ये जे अंतरिम नुकसानीचे अहवाल आलेत त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील 35,08,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 1,743,00,000 एवढी म्हणजेच 1,700 कोटी रुपये हे अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। ही अग्रिम पीक विम्याची रक्कम म्हणजे 25% फक्त ही रक्कम आहे। यानंतर जे अंतिम कापणी प्रयोगाचा म्हणजे उंबरटा उत्पन्नाचा जो निष्कर्षानुसार नुकसान येईल ते अंतिम या ठिकाणी विमा देण्याचं काम विमा कंपनीकडनं केलं जाईल। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्या अपिलात गेल्या होत्या, त्यांच्या अपिलावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रकमेत आणखीन मोठी वाढ होणार होय हे मात्र निश्चित आपल्याला सांगतो। यासाठी वित्तमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून मागच्याच 2 महिन्यापूर्वी जो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हप्ता भरला माननीय अजितदादा पवार साहेबांचे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ज्यांच्या बैठकी अंती ज्यांच्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व पीक विमा कंपन्यांची बैठक घेतल्यामुळं आज या जिल्ह्यातील या राज्यातील 35,00,000 शेतकऱ्यांना 1,700 कोटी रुपयाचा अंतरिम विमा 22 जिल्ह्यातील वाटपाचं काम आजपासून या ठिकाणी चालू झालंय आणि आम्ही दिवाळीच्या अगोदर ही अंतरिम रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे दुष्काळ परिस्थितीमुळे जिथं पाऊस कमी पडला त्यामुळे आणि जिथं पाऊस जास्त पडला त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची दिवाळी थोडी का होईना गोड व्हावी यासाठी ही 25% अग्रिमची रक्कम नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिवाळी गोड करेल आणि यानंतर जे राहिलेले 75% विमा आहे तो अंतिम पीक कापणीच्या प्रयोगानंतर या ठिकाणी देण्याचं काम पीक विमा करतील। धन्यवाद।